जत्रार तालुका निफाणी येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची 114वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. जत्रात प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची 114वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. 2006 पासून संस्थेचा उल्लेख या प्रगतशील ठेवून शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांना व सभासदांना कोणतीही अडचण न करता, पक्षपात न करता सर्व योजना सभासदापर्यंत पोहोचवत राहणार अशी प्रतिक्रिया जत्रात प्राथमिक कृषी पत्तीन चेअरमन रमेश भिवसे यांनी व्यक्त केली. ते जत्रात येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या 114वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुती चौगुले हे होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. वार्षिक सर्वसाधारण सभे अंतर्गत कोरोना काळात कार्य केलेल्या कोरोना योद्ध्यांचा डॉक्टर, पंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका तसेच सेविका यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना भिवसे म्हणाले, बेळगाव DCC बँकेचे चेअरमन रमेश कत्ती यांच्या प्रयत्नातून 35% ALC वाढवून दिली, त्यामुळे PKPS च्या सर्व सभासद शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासनाच्या योजना व कर्ज पुरवठा करण्यास मदत झाली. माननीय DCC बँकेचे चेअरमन रमेश कत्ती यांनी 35% आम्हाला ALC वाढवून दिली आणि ती 35% कुणालाही आमच्या निपाणी भागात 35% करून दिली, आम्हालाच 35% करून दिली. त्यामुळे मागच्या वर्षी जे असं भरभर असं सगळ्यांना कर्ज उपलब्ध झालेलं आहे आणि जे कोण राहिले असतील ते पण या काळात पुढच्या काळात करू. मला आता सांगितली एक विनंती सरांनी की सर, शासनाचा नियम असा आहे की प्रत्येक गावात एक रेशन दुकान आहेच, तरी मग तुमच्या गावात पण एक दुकान आहे. ते दुकानदार वाटले नसल्यामुळं चौकशीनं आता ऑनलाईनला गव्हर्नमेंटने एक साईड ओपन केली आहे की तुम्हाला कुठलं धान्य दुकान आवडतंय त्या धान्य दुकानात तुम्ही अप्लाय करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही ते रेशन धारकांनी जिकडे गर्दी भरपूर केली आणि त्यावर सांगता आम्ही सांगितलं की आम्हाला शाखा ओपन करता येत नाही गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे. आम्हाला वाटता येते जाऊन परंतु ते अनलिगली होतंय. एक दुकान तिथं असताना आम्हाला ते करता येत नाही. तुम्ही जे तहसीलदारला पत्र देऊन तुम्ही तसं काहीतरी केलं तर पुढच्या वेळा आपण ती व्यवस्था आपण करू, येणाऱ्या हा सगळ्या मिळून करू आणि आमच्या सर्व सभासद व शेतकऱ्यांना तुमचं सर्व प्रत्येक वेळा मार्गदर्शन लाभावं. डॉक्टर आमच्या गावातले सर्व डॉक्टर्स यांनी जे कोरोना काळाच्या ह्याच्यामध्ये जी मदत केली ती खरोखर घेण्यासारखी आहे. कारण डॉक्टर चंचनाव असू दे किंवा डॉक्टर सय्यद असू दे, शबीर असू दे, आकाश असू दे, तिकोडकर, त्या सर्व डॉक्टरांनी मिळून जे ऑक्सिजन जी आणि जे कोरोनाची लाट होती त्या काळात जे लोक भिडती त्या लोकांना जे यांनी साथ दिली त्यामुळं बरेच आमचे ते पेशंट न निपाण जाता सुद्धा इथं तयार झाले. त्यानंतर चित्र डॉक्टर सुद्धा डिस्पॅच डॉक्टरांच्या बरीच व्यवस्था करून दिली आणि सगळी व्यवस्था त्या डॉक्टरांनी आमच्यासाठी केली. त्याबद्दल आमच्या संस्थेमार्फत तुमचा सत्कार केला, त्या सत्काराला तुम्ही उपस्थित राहिला त्यावर तुमचं हार्दिक अभिनंदन. तर संस्थेचे अहवाल वाचन करताना महावीर जोके म्हणाले, मेंबर शेअर्स 71,79,000, ठेवी 4,62,00,000, पीक कर्ज 4,31,00,000, BDP जमीन कर्ज 1,41,00,000, रिझर्व फंड 31,88,000, बँक ठेव 2,18,00,000, बँक शिल्लक 1,58,00,000, नफा 20,76,000, मेंबर डिव्हिडंट 12%, वार्षिक उलाढाल 44,32,00,000, ऑडिट वर्ग अ इत्यादी माहिती अहवाल प्रसंगी जोके यांनी दिली. त्याचप्रमाणे वार्षिक उलाढाल जी होती ती 11 मध्ये 44,49,00,000 होती, 19 मध्ये 37,94,00,000 आणि 44,20 मध्ये 44,32,00,000 रुपये झाले. त्याचप्रमाणे नंबर 4 च्या विषयी 2018-19 सालात ते नफा उभारणी करण्यात आले. नफा उभारणी 20,76,488 निव्वळ नफा झालेला आहे. त्यामध्ये रिझर्व फंड 25%, 5,19,122 रुपये, सरकार शिक्षण निधी 2,31,147, इमारत निधी 3,81,555, मेंबर डिव्हिडंड 13,86,045 रुपये, धर्मदाय फंड 14,230, अनुत्पादक असती 40,558, डेस्टॉक निधी 45,966 रुपये. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये दिलीप पठाडे, गजानन शिंदे, DB साळुंके यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 114वी सर्वसाधारण सभा जत्रत कृषी पत्तीन सहकारी संस्था जत्रत ज्या संस्थेनं 44 कोटीची उलाढाल केली, या छोट्याशा गावामध्ये 44 कोटीची उलाढाल केली, खरोखर
यावेळी या कार्यक्रमास जत्राट पिके पेस्टचे चेअरमन रमेश भिवसे, रघुनाथ दबडे, बापूसो पाटील, शशिकांत जबडे, संतोष शिरोळे, सुरेश कोळी, इकबाल मकानदार, शांताराम कोळी, विजय कांबळे, सौ वैशाली पाटील, सौ सुनीता पाटील, सौ गंगूबाई नाईक, महावीर जके यांच्यासह सर्व स्टाफ, पंचक्रोशीतील शेतकरी, सभासद, ग्रामस्थ, युवक व महिला वर्ग उपस्थित होते.